सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। शरद पवारांच्या मंगल्यावरील हल्ल्याच्या निषेधात राष्ट्रवादीकडून राज्यभर निषेध करण्यात येत आहे। मात्र फलटण शहरात राष्ट्रवादीकडून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास सांगून काही दुकानांवर दगडफेक करण्याचा प्रकार घडल्याचा आरोप अनुप शहा यांनी केलेला आहे। रामराजनकडून स्वतःची दूध डेअरी चालू ठेवत व्यापाऱ्यांना बंद पुकारण्याची सक्ती का करत आहात? मात्र बंद पुकारण्यास विरोध दर्शवणाऱ्या सिटी बाजारवर तुम्ही कार्यकर्त्यांकडून दगडफेक करवता, हे कसले तुमचे शरद पवारांवरील प्रेम? असा सवाल देखील यावेळी अनुप शहा यांनी उपस्थित केला आहे। फलटण शहरामध्ये आज शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बंद पुकारला होता। या बंदच्या पुकारलेल्या काळामध्ये सकाळी रस्त्यावरून मोर्चा काढल्यानंतर राष्ट्रवादीने पाळलेल्या काही समाजकंटकांनी अर्थात रामराजेंच्या चितानुसार शहरातील व्यापारी डॉक्टर सूर्यकांत दोषी यांच्या मालकीच्या सिटी बाजारवर दगडफेक करण्यात आली। वास्तविक पाहता रामराजेंना माझा सवाल आहे, त्यांच्या बंधूंच्या मालकीच्या असलेल्या दूध डेअरीला बंद का केलेलं नाही? फक्त व्यापाऱ्यांचंच फक्त बंद का, दूध डेअरी बंद का नाही? तुमचा हा सगळा खटाटोप हा तुमची संपलेली सभापतीपदाची मुदत वाढवून मिळण्यासाठी चाललेला आहे हे न कळण्या इतकी जनता दूधखोळी नाही। तुमच्या राजकीय स्वतःच्या फायद्यासाठी शहरातल्या व्यापाऱ्यांना ब्रिटिश धरणं हे योग्य नाही। बारामतीमध्ये बंद नाही आणि फलटणला बंद पुकारता, हे तुम्हाला शोभतं का?